हजारों लोगों की गर्दी चली आती है दर्शन को। हमेशा मस्ती में रहना दिगंबर देह का बहना, सभी दुनिया यही कहते हमारे संत वलिया शेगाव में रहते। आजही शेगावचं चैतन्य बाबांचं तिथे प्रत्यक्ष असण्याचं साक्षी। कधी आवश्यकता पडली नाही बाबांच्या भक्तांना आडंबर अथवा अन्य कोणत्या गोष्टींचा आधार घेण्याची, बाबांचं प्रत्येक भक्ताकडे लक्ष असणं म्हणजे भक्ताच्या जीवनामध्ये समृद्धी आणि आनंद नांदणं हाच सगळ्यात मोठा चमत्कार आहे। बाबांच्या या लीला आपण सगळे श्रवण करून आहोतच, आपण सगळे विदर्भवासी अनभिज्ञ नाही आहो बाबांच्या लीला चरित्रापासून। आणि म्हणून या विदेही संतांची पापप्राप्ती आई भगवती रुक्मिणींमुळे झाली। यानंतर एक दिवस भगवती रुक्मिणींच्या पुढे एक दासी भगवती रुक्मिणीला म्हणतात, तुम्हाला माहिती आहे माई, भगवान श्री कृष्णाने पर्यशेनला मारलं म्हणे। हा पर्यशेन कोण? एक सत्राजित सूर्य उपासक आहे आणि सूर्य उपासनेने सत्राजिताला श्यामंतकमणी मिळालेला आहे। हा श्यामंतकमणी सत्राजिताला दररोज 8 भर सोनं देतो। 8 पट भर म्हणजे आपल्या उंचीच्या 8 पट सोनं, 8 भर सोनं रोज सुवर्ण तो मणी सत्राजिताला प्राप्त करून देतो। एक दिवस हा सत्राजित मणी घेऊन भगवंताच्या मुख्य दरबारी आले। त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण द्वारिकाधीश समजून सांगतात की हे सत्राजित, आपण मिळवलेल्या उपासनेचं फळ वाटावं, देतो तो देव राखतो तो राक्षस, तुम्ही आम्ही सगळ्यांनी ऐकलंय आणि याला नीट अशा प्रकारे समजून पण घेतलेलं आहे, बरोबर ना? स्वाभाविक धर्म आहे व्यक्तीचा की त्याला जे मिळालेलं आहे ते त्यांनी वाटावं। तुमचे डोळे चांगले आहे तुमच्याकरता नाही, ज्याला दिसत नाही त्याला राह दाखवण्याकरता। तुम्हाला फार सुंदर गाता येतं तुम्हीच गाऊन ऐकण्याकरता नाही, तर गायन करण्याकरता, याकरता की हे गायन करून। सध्या एक व्हिडिओ फार व्हायरल होतोय, एक रेल्वे स्टेशनवरती भीक मागणारी महिला, तिचा आवाज इतका सुंदर की कोणीतरी ऐकला आणि तो व्हिडिओ व्हायरल केला, तर आता तिला खूप मोठं स्थान मिळालं। तिचा इंटरव्ह्यू झाला तर ती सांगत होती की मी फक्त गायत्री या करता की कोणीतरी मला खायला द्यावं, कोणी बिस्किट द्यायचं, कोणी काही द्यायचं, कोणी 20 रुपये द्यायचा। 20 रुपयापासूनचा हा प्रवास तिथपर्यंत जाऊन पोहोचला। तुमचा आवाज सुंदर आहे, त्या आवाजाचा उपयोग फक्त आणि फक्त स्वतःला ऐकण्याकरता नाही तर गायन करून। म्हणतात ना रोगी जो काय, गायन संगीत है शक्ती शिव की, हर स्वर में बसे है राम, रागी जो सुनाए रागिनी, रोगी को भी मिले आराम, बरोबर ना? श्रीधर फडके यांच्या जीवनातला एक त्यांनी अनुभव सांगितला त्यांच्या चिरंजीवांनी, की श्रीधर स्वामींनी त्यांना बोलवून घेतलं आणि त्यांच्या मुखावर श्री लिहिलं आणि सांगितलं की यानंतर हे असे नाट्यसंगीत आणि हे असे पिक्चरमधले गाणे गाऊ नकोस, कारण तुझ्या वाणीचा उपयोग भविष्यामध्ये भगवत गुणानुवाद गाण्यासाठी होणार आहे। आणि मग गदी माडगुळकरांची रचना श्रीधरांच्या हाती आली आणि मग त्यांनी जे गीत रामायण गायलं ते तुम्हाला देखील माहिती आहे की ज्यावेळेला ते गीत रामायण गायचे त्यावेळेला प्रत्यक्ष ते म्हणतात ना की आपल्या महाराष्ट्राला खरी गीत रामायणाने ओळख जर का दिली असेल तर या परंपरेने दिली। गदी माडगुळकरांची रचना मोठी अद्भुत होती पण त्या रचनेला सगळ्यांच्या हृदयस्थ आणि सगळ्यांच्या कंठस्थ करून देणारे कुशल रामायण गाती स्वये श्री राम प्रभू ऐकती, कुशलव रामायण गाती।
आणि म्हणून प्रत्यक्षाहून प्रतिमा बिकट असं यामध्ये पुढे वर्णन केल्या जातं आणि ते खरं देखील आहे. प्रत्यक्ष जीवनाच्या घटना घटित असताना त्यापेक्षा बिकट जर का काही असेल तर त्याची प्रतिमा आहे. जीवंत जगत असताना आपण चढाव आणि उतारांमधून पुढे निघून जातो, पण ज्या वेळेला ते चढाव आणि उतार मूर्तिमंत रूप चित्र बनून पुढे येतात, त्या दिवशी कोणीतरी मला ते चित्र माझं बनवलेलं मला दिलं, त्यावेळेला माझ्या एकच गोष्ट लक्षात आलं की तिथपासूनचा इथपर्यंत असलेला प्रवास हा काही साधारण नव्हता. काय काय नसेल सहन करावं लागलं आणि प्रत्येक वक्त्याला प्रत्येक जीवाला कुठल्या ना कुठल्या परिस्थितीमध्ये काही ना काही सहन करावं लागतं. कुणाला शारीरिक व्याधी आहे तर कुणाला मानसिक व्याधी आहे, तर कुणाला कुणाला काय काय नव्हे ते बदनामी आरोप नको नको त्या गोष्टी सहन कराव्या लागतात. पण एक गोष्ट मात्र नक्की, ज्या वेळेला आपण शुद्ध विचार घेऊन चालतो, गुरूंचा आश्रय धरून पुढे चालतो, गुरूंनी आपल्याला एकदा का आपल्या आश्रयामध्ये घेतलं तर विश्वास ठेवा, भविष्य काळामध्ये सुरुवातीचे क्षण असतील, पहिल्या तुमचा विरोध होईल, त्या विरोधाची सुरुवात तुमच्याच घरापासून होईल, दुसरं वेळ आली तर लोक बदनामीही करायला कमी करणार नाही, तिसरं वाईट टाकतील, पण चौथी एकच घटना घडेल, तुम्ही जिंकाल. आणि म्हणून बघा, कुठलीही गोष्ट निर्माण होण्याच्या अगोदर तोडफोड करावी लागत असते. एखादं काही असतं ना स्ट्रक्चर, त्या स्ट्रक्चरमध्ये नवीन निर्माण करायचं असेल तर पहिले तोडफोड करावं लागते, आणि तोडफोड ज्या वेळेला होते त्यावेळेला धूळ उठते, त्यावेळेला नको नको त्या सगळ्या गोष्टी पुढे येतात. असंच काहीसं आपल्या जीवनात होतं. आपल्या जीवनामध्ये दुःख असेल, संकट असेल, निंदा असेल, बदनामी असेल, तर असं समजून चला तोडफोड चालली आहे. काय दुःख आहे, संकट आहे, निंदा होत आहे, बदनामी होत आहे, त्रास होतो आहे, तोडफोड चालली आहे. आणि ही तोडफोड व्यवस्थित होऊ द्या. एकदा का हे सगळं होऊन गेलं की नंतरचं निर्माण होणारं स्ट्रक्चर ते मोठं सुंदर असेल आणि मजबूत देखील असेल. बरोबर आहे की नाही? होऊ द्या, जे होत आहे ते होऊ द्या. बस तुम्ही तयार रहा. एकदा मंदिरामध्ये झाडू मारणाऱ्या एका सामान्य व्यक्तीला वाटलं की देवा, अरे तू काय करतो रे, तुझं काम तरी काय आहे, हात असा करायचा आणि उभं राहायचं, तुला काय माहिती आम्हा मनुष्यांना किती त्रास भोगावा लागतो, तू मात्र असाचा असा उभा राहतो, तुला काय दुःख आहे ना सुख आहे, तू मात्र उभाच्या उभा. भगवान म्हणतात की मला मान्य आहे मनुष्यत्वाला दुःख आहे, पण तुझी काय इच्छा आहे? म्हणे देवा, आपण एक दिवस रोल रिव्हर्स प्रोसेस करून पाहू, एक दिवस रोल रिव्हर्स करून पाहू, तू झाडूवाला बन, मी देव बनतो, तू झाडूवाला बन, मी देव बनतो. भगवान म्हणतात मान्य, तयार, मी झाडूवाला बनतो, तू देव बन, पण एक अट आहे, हां, हात असाच्या असाच धरून उभं राहायचं, हालायचं नाही, डुलायचं नाही, कोणी काय बोललं तर काय करायचं नाही, फक्त आणि फक्त साक्षी भावाने बघायचं, दुसरं काहीही करायचं नाही. ओबे याला जसं सांगण्यात आलं त्यांनी तसं केलं, हात वरती करून फक्त उभे, फक्त उभं राहायचं होतं. आणि पांडुरंग परमात्मा हातामध्ये झाडू घेऊन झाड लोट करत आहे. कोणीतरी विचारावं का हो ते कुठे गेले, म्हणे आमचे भाऊ सुट्टीवर गेले आणि जाताना काम मला देऊन गेले. येणारे लोक येत आहे, बघत आहे त्या झाडूवाल्याच्या चेहऱ्यावर अद्भुत तेज आहे. हा कोणीतरी अद्भुत आहे. लोक येत आहे, मूर्ती पुढे आपलं डोकं ठेवत आहे. एक जण आला आणि एक जण आल्यानंतर परमेश्वराच्या पुढे एवढी मोठी पेटी ठेवली आणि पेटी ठेवून देवाला म्हणत आहे, देवा तीच विसरली आणि हा निघून गेला. तेवढ्यात एक गरीब, एक अत्यंत गरीब व्यक्ती आला, रुदन करायला लागला, प्रभो पत्नीचं ऑपरेशन करायला पैसे पाहिजे, जर का पैसे मिळाले नाही तर माझी पत्नी जिवंत राहणार नाही. आणि डोळे उघडले तर अचानक लक्ष पेटीकडे गेलं. परमात्म्या किती तू दयाळू रे, अरे भगवान
मी मागितले लगेच दिले, याने ती पेटी उघडली घेतली आणि निघून जायला लागला। आता हा बोलणार जो झाडूवाला हातवरती करून उभा आहे तो बोलणार, पण काय बोलायचं आणि देवानी सांगितलंय बोलायचं नाही, फक्त साक्षी भावाने बघत राहायचं। बोलायची इच्छा झाली की अरे ही पेटी तुझी नाही, ही त्याची आहे, पण देवाचं वचन आठवलं, फक्त हातवरती करून उभा झाला आणि याला घेऊन गेला गेला, हात निघून गेला। हा तर निघून गेला, तेवढ्यात तिथे एक ऑफिसर आला जो आयुष्यात सगळ्यात पहिल्यांदा जहाज उडवणार होता, आणि आल्यानंतर भगवंताला प्रार्थना केली, प्रभो तू किती दयाळू रे, तू एवढी चांगली नोकरी मला दिली, आता मी नोकरीवरती जॉईन होतोय, आयुष्यात पहिल्यांदा जहाज उडवणार। तेवढ्यात तिथे पोलीस कर्मचारी येतात, सोबत ते शेठजी, याला पकडा, शेठजी म्हणताय पोलिसांना, याला पकडा, यांनीच ती पेटी उचलली असावी, यांनीच ते पैसे नेले, अहो मी ऑफिस, नाही नाही याला पकडा। पकडण्यात आलं, तुरुंगामध्ये टाकण्यात आलं, दिवसभर तुरुंगामध्ये डांबून ठेवण्यात आलं, काहीही न करता आरोप माथी बसला की यांनीच ते पैसे नेले असावे, यांनीच ते पैसे हरण केले असावे, स्वतःला सिद्ध करतोय मी नाही आहे असा, मी नाही काही केलं, दिवसभर सिद्ध करत आहे पण कोणी ऐकायला तयार नाही। रात्रीच्या वेळेला निष्कर्ष झाला, तपास लागला की यांनी हे पैसे घेतलेले नाही, हे पैसे तो विसरला पेटीमध्ये आणि ते एका गरिबाने नेले, त्याला पकडून आणलं, म्हणे महाराज आता काय करू, पैसे तर मी दिले आणि आता त्यांनी ऑपरेशन पण झालं, माझ्या पत्नीचे प्राण पण वाचले, पण आता मी आणि माझी पत्नी ठीक झाल्यानंतर तुमच्याकडे दास म्हणून राहतो, तुमची नोकरी करतो, सेवा करतो, जोपर्यंत ते पैसे वसूल होत नाही तोपर्यंत आम्ही तुमची सेवा करू, बस एवढं तर मान्य। हा जो उभा होता, हे जे सगळं चक्र पाहत होता, तो बोलू शकला असता की अहो त्यांनी केलेलं नाही आहे, पण देवानी सांगितलं होतं फक्त हात वरती करून हात आशीर्वाद भूमिकेत ठेवून उभं राहा। सगळ्यात शेवटी संध्याकाळी रो रिवर्स प्रोसेस संपली, भगवंताने आपला रोल घेतला, त्याने परत आपला झाडूवाल्याचा रोल घेतला। त्यावेळेला त्यांनी झाडूवाल्याने प्रश्न केला, प्रभू नाही इथपर्यंत तर मला कळालं की पैशाची गरज त्याला होती, ज्याला पैशाची गरज होती त्याला तो पैसा मिळाला आणि यांनी कोणाला तरी दुखवून तो पैसा आणला होता, हे सगळं मला कळालं, पण तो जो तिसरा जो ज्याला तुरुंगामध्ये राहावं लागलं, शेवटी निष्कर्ष झाला की त्यांनी काही केलं नाही, पण मग त्याला का तुरुंगवास भोगावं लागला, त्याच्या नशिबामध्ये का हे दुःख भोगावे लागले। त्यावेळेला दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये बातमी होती की जे जहाज यांनी उडवायला घेतलं होतं किंवा हा उडवणार होता ते जहाज लुप्त झालं आणि सगळेच्या सगळे प्रवाशी मिळणे कठीण झालं। तात्पर्य हा देखील त्यामध्ये एक असता आणि तिथेच नष्ट झाला असता, लुप्त झाला असता, गुप्त झाला असता, पण ईश्वराच्या कृपेने एक दिवस भले तुरुंगात राहावं लागलं पण त्याचा जीव वाचला, त्याची रक्षा झाली आणि अंत तो गतवा। भगवंतानी हे चक्रव्यूह का रचलं हे त्या झाडूवाल्याच्या लक्षात आलं आणि मग एकच गोष्ट मुखातून निघाली की भगवान जे करतात ते योग्य करतात, तो जे करतोय त्याच्यातच सुख माना, श्रीहरे ठेवेल तैसे राहा। त्याच्या प्रत्येक गोष्टीमध्ये काही ना काही कारण आहे आणि काही ना काही लिहिलेलं आहे। ज्या वेळेला भगवान श्रीकृष्णावरती आळ घेण्यात आला की भगवंतानी परेशेनला मारलं, कशासाठी मारलं, एका साधारण त्या सत्राजिता जवळच्या सामंतक मण्याकरता मारलं, यांनी या सत्राजिताने ते सामंतक मणी देण्याकरता नकार केला आणि सत्राजिताचा भाऊ परेशेन तो सामंतक मणी घालून गेला, तर जंगलामध्ये शिकारीला गेला असताना याची शिकार झाली, वाघानी याला खाल्लं आणि वाघानी याला खाल्ल्यानंतर तो हिरा तिथेच पडून, तो रत्न तिथेच पडून राहिला, जो जामुवंतांना मिळाला आणि जामुवंतांनी आपली कन्या जामुवंतीजवळ तो दिला, जामुवंती त्याच्याशी खेळत बसली, पण इकडे मात्र चर्चा काय झाली की भगवंतांनी तो हिरा तो रत्न चोरला आणि त्या पर्यशेनला मारलं। कधी कधी मला असं वाटतं भगवंतावर आळ घेणारे लोक आहे तर तुमच्या आमच्यासारखे कोण,
भगवंतावर आळ घेणारे लोक आहे, जनाबाईंसारख्या संतांवर आळ घेणारे लोक आहे. तुकोबारायांना सिद्ध करावं लागतं, तुकाराम महाराजांची गाथा तरंगावी लागते, मग तुमच्या आमच्यासारखी कोण ज्यांना सिद्धता लोक मागतात, ज्यांच्या पवित्रतेचं सर्टिफिकेट मागत राहतात. बस आपण चालत राहावं आपला धर्म आणि आपली सेवा करत राहावी. आपण आपल्या परमेश्वराच्या चरणारविंदावर आपली सेवा आणि आपली उपासना निरंतर समर्पित करत राहावी. माऊली म्हणतात ना, झाकवले लोप ना लोपीला हिरा. आपल्यातलं सत्व, आपल्यातलं तेज, आपल्यातली भक्ती आपल्याला सर्व संकटातून बाहेर काढते आणि प्रशस्त करते प्रतिज्ञा गोविंद मार्ग. म्हणून तोडफोड ज्यावेळेला होते ना त्यावेळेला तयार राहा. कुठल्याही प्रकारे तोडफोड होऊ शकते, पण एकदा का तोडफोड झाली की तो हिरा असा चकाकतो की या संपूर्ण विश्वाचा तो पूजनीय बनतो. गोपाल कृष्ण भगवान कोणाच्या कृपेने? केवळ आणि केवळ गुरुकृपेने. गुरुकृपा केवलम, गुरुकृपा तेरी किस्मत का लिखा तुझसे कोई छीन नहीं सकता. तेरी किस्मत का लिखा तुझसे कोई छीन नहीं सकता, पर गुरु की रहमत अगर हो जाए तो वो भी मिल जाता है जो तेरा कभी हो नहीं सकता. जे तुझं कधीच होऊ शकलं नसतं ते पण गुरुकृपेने देखील प्राप्त होऊन जाते. गोपाल कृष्ण या धर्म या अद्भुत कथासत्राचं दर्शन करूया. भगवान निघाले आणि प्रत्येकाला सांगून निघाले की जोपर्यंत मी याचा निष्कर्ष लावणार नाही तोपर्यंत माघारी परतणार नाही. भगवंत आणि जामुवंतांचं युद्ध झालं, जामुवंत हरले, भगवंत दिग्विजयी झाले. जामुवंताच्या लक्षात आलं की मला हरवण्याचं सामर्थ्य फक्त आणि फक्त एकामध्येच आहे, ते म्हणजे भगवान प्रभू श्रीरामांमध्ये. तर हे रामकृष्ण बनून आलेले आहे, मला आता दर्शन द्या. तर भगवंताने रामकृष्ण रूपामध्ये दर्शन दिलं, म्हणजे एकीकडे बासरी पण आहे आणि एकीकडे धनुष्य पण धारण आहे. अशा रामकृष्ण रूपामध्ये जामुवंतांना दर्शन देऊन जामुवंत म्हणताय, प्रभो आता माझ्या जामुवंती कन्येबरोबर तुम्ही विवाह करा. म्हणून भगवंताची दुसरी पत्नी आहे जामुवंती. पहिली पत्नी देवी रुक्मिणी, दुसरी पत्नी जामुवंती. तो स्यामंतकमणी घेतला आणि सतराजिताला नेऊन दिला की सतराजित तुझ्या स्यामंतकमण्याकरता लांछन लावलं होतं माझ्यावर, तो हा इथे जामुवंताजवळ होता, तो तुम्हाला सुपूर्त करत आहे. आता हे राजकारणी मंडळी थोडे हुशार असतात बरं का, यांना माहिती असतं आपले फसायची वेळ आली की समोरच्याला मोठं करा. आणि त्यांनी त्याच वेळेला सतराजिताने निर्णय केला की आपली कन्या सुंदर आहे, सत्यभामाकरता दूर दूरून खूप वर येत आहे, आपण आपल्या कन्येचा विवाह कृष्णाबरोबर करून घेऊ. म्हणून भगवंताची तिसरी पत्नी सत्यभामा. भगवंताची चौथी पत्नी कोण आहे तर यमुना. यमुनेची एक कहाणी अशी येते की यमुना कालिंदी आहे आणि यमुना यमराजाची बहीण आहे, जी भगवान श्रीकृष्ण प्रिया आहे आणि भगवंताची तपश्चर्या करता 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 तिला भगवत प्राप्ती झाली. भगवंताने तिचा स्वीकार केला, पत्नी रूपाने स्वीकार केला. यमराजाची बहीण तसे बरं झालं. गंमत सांगू का? हे बघा काय आहे की तो जावाई कसाही असो, ऐका तुमच्याकडे काय म्हणतात, भगिनीच्या बहिणीच्या पतीला काय म्हणतात, जावाई. शक्यतोवर तो जावाईच असतो, जिजाजी असताना ना तो जावाई कसाही असो. कोणी कृष्ण स्वरूपाचं भजन करतो त्याला यम त्रास देत नाही. यमदर्शना दिखाए जब कंठ प्राण आए, गोविंद इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले. पीताम्बरी कसी हो, होठों पे कुछ हसी हो, छवि मन में बसी हो, जब प्राण तन से निकले. इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले. गोपाल कृष्ण भगवान की. यानंतर आपण श्रवण करतोय आणि या
कथासत्राचा आनंद घेतोय. भगवंताच्या पाचवी पत्नी आहे विंद अरविंद यांची भगिनी मित्र विंद्या, भद्रा लक्ष्मणा सत्या, भगवंताच्या आठ पटराण्या आणि दैत्य भोमासुराच्या राज्यावर चढाई करून 16,100 राण्यांना तिथून मुक्त केलं. प्राकृतिक वलयाचा आश्रय घेऊन त्यांना दामून ठेवलं होतं. त्या म्हणताय, प्रभू जाऊ तर कुठे जाऊ, आता कोणी आमचा स्वीकार करणार नाही, कोणी आमचा स्वीकार करणार नाही, कारण या अवस्थेला आम्ही आहो. भगवान म्हणताय, चिंता करू नका, ज्याचा कोणी नाही आहे ना त्याचा मी आहे. म्हणून जब कोई नहीं आता, जब कोई नहीं आता, मेरी शाम आती है, मेरे दुख की दिलों में हो भगवंताच्या पत्नी आहे हे अध्यात्म वर्णन सांगतं. यानंतर भगवंताचा हा संसार सुरू झाला. एक दिवस सहज भगवान कृष्ण देवी रुक्मिणीला म्हणतात, देवी कधी कधी मला असं वाटतं आपण लग्नाची जास्तच घाई केली नाही. तुम्ही मला पत्र पाठवलं, मी तुम्हाला न्यायला आलो, तुम्ही इतक्या गोऱ्या वान, मी काळा काळा, तुमचा जन्म राजमहालामध्ये, मी जन्मालाच तुरुंगामध्ये, तुम्ही एका राजाच्या कन्या आणि मी गाई चारणारा, तुम्ही संपन्न आणि मी असा पक्कड, तुम्ही अजूनही विचार करू शकता बरं का? जसं म्हटलं भगवंतानी तसं चक्कर येऊन धारातीर्थ भक्त देवी रुक्मिणी पडल्या. रुक्मिणीचा अर्थ जिसका मन भगवान पे रुक गया है वही है रुक्मिणी. आता मन इकडे तिकडे धावत नाही, मन आता इकडे तिकडे धावत नाही, मनाला वेद फक्त आणि फक्त गोविंदाचे. मन आनंदी रंगले, किती सांगू मी गुरुराया. देवी रुक्मिणीला भगवान चतुर्भुज रूपाला धारण करून द्विभुजाने देवी रुक्मिणीला उचलतात आणि द्विभुजाने भगवंतानी देवी रुक्मिणीचे विखुरलेलं केशे सावरलेले आहे.
इतकं अद्भुत शुकदेवांनी वर्णन केलं की एक अध्याय वर्णनामध्ये घेतला, पण सांगण्याकरता हे की भगवंताची प्रीती कशी आहे। म्हणून पतीपत्नीमध्ये थोडासा विनोद रस सुरू राहतो, म्हणून क्षमा करा मी थोडी गंमत केली, प्रभो अशी गंमत परत कधीच करू नका। एक निष्ठा आणि एक तुमच्या चरणारविंदा प्रति प्रेम आहे, प्रीती आहे, आणि म्हणून माझा स्वीकार तुम्ही केला याकरता मी कृतज्ञ आहे, आणि अनंत अनंत या जन्माचं तुम्ही साथीदार मिळाले याकरता मी आपल्याप्रती फक्त कृतज्ञ नाही तर आपल्याला समर्पित देखील आहे। देवी रुक्मिणी, देवी रुक्मिणीला कधी रागवताना कोणी बघितलं नाही, प्रसन्न चित्त दत्त चित्त। म्हणून भगवान श्रीकृष्ण देवी रुक्मिणी प्रधान राणी म्हणून देखील मानतात, आणि प्रिय आहे म्हणून देखील त्यांचं स्थान मुख्य आहे। गोपाल कृष्ण भगवान। यानंतर शुकदेवजी महाराज राजा परीक्षितांना विचारतात, राजन अजून काय ऐकायचंय? वर्णन करतात की भगवंताचे एकेका राणीला 10-10 पुत्र झाले, सांब हा सुंदर सजून आला, स्त्री रूप घेऊन आला, दुर्वासा मुलींच्या पुढे उभा झाला, याला मुलगा होईल की मुलगी सांगा, थट्टा करत आहे। म्हणून दुर्वासांनी शाप दिला, ना याला मुलगा होईल ना मुलगी, मुसलम तत्कुल नाशन, एक मुसळ होईल ज्या मुसळीमुळे समस्त यदुवंशाचा नाश होईल, तुकडे तुकडे करून हे टाकण्यात आलं, ऐरक गवत त्याचे निर्माण झाले, आणि एक तुकडा एका माणसाने ग्रहण केला। यानंतर वर्णन केल्या जातं ते म्हणजे अन्य चरित्रांचं की भगवान निवी राजाचा उद्धार करतात, गोपाल कृष्ण भगवान वैकारीश की। अजून काय ऐकायचं आहे? तर एकच प्रश्न केला शुकदेवजी महाराजांना राजा परीक्षितांनी की प्रभो हे गुरुदेव मला सांगा, भगवंताला कोणी मित्र नव्हता का? तुम्ही पूर्ण श्रीमद भागवत बघा, कुठेच तुम्हाला सुदामा हे नाव सापडणार नाही। मग कसं वर्णन आहे? वर्णन असं आहे की कृष्णासी दैत सखा ब्रह्मणो ब्राह्मवित्तम विरक्त इंद्रियार्थेशो प्रसन्नात्मा जितेंद्रिय। वर्णन आहे, कसं वर्णन आहे? प्रसन्न आत्मा जितेंद्रिय, ज्याचा आत्मा सुंदर आहे म्हणून सुदामा, ज्याचा आत्मा सुंदर आहे म्हणून सुदामा। आणि यावेळेला सुदामाजी महाराज यांचं वर्णन शुकदेवांनी राजा परीक्षितांच्या पुढे आरंभ केला एकदा मोठ्या प्रेमाने, गोपाल कृष्ण भगवान की। ज्या लीला चरित्राला श्रवण करत असताना हृदय आणि वाणी हे दोन्ही कृतार्थ होतं, हृदय आणि वाणी हे दोनही धन्य होतं, ही ती कथा आहे। या ठिकाणी सुदामाजी महाराज ज्या वेळेला प्रस्थान करतात एकदा सुदामाजींच्या लक्षात आलं की सुशीलाला काहीतरी बोलायचंय, सुशीला काही इच्छा बोल। तर सुशीलानी इच्छा प्रकट केली की प्रभू हे पतिराज मी जसं तुम्ही ठेवाल तसं राहिले, ज्या अवस्थेमध्ये तुम्ही ठेवाल त्या अवस्थेमध्ये राहिले, पण एक निवेदन आहे, आणि ते निवेदन केवळ मात्र आणि केवळ मात्र एवढंच आहे, माझ्या मातेनी विवाहाच्या क्षणी सांगितलं की पतीच्या सुखात सुख बघावं, पतीच्या दुःखात दुःख बघावं, पण आपल्या मुलांवरती असलेल्या या अष्टदारिद्र्याच्या सावलीला मी बघू शकत नाही, केवढं हे दारिद्र्य, दोन वेळेचं खायला पुरेसं अन्न नाही आहे, आणि तुम्ही तर संतुष्ट आणि सुखी आहात, 5 घरी भिक्षा मागितल्यानंतर जे मिळतं फक्त त्यावरती राहता, परंतु माझ्या मुलांना मी उपाशी कसं बघू शकते? मी असं ऐकलं की तुमच्या बालपणीची मित्र द्वारिकाधीश झाले आहे, जाणार का त्यांच्याकडे? सुशीला मी तुला सांगतो, लहानपणी पायामध्ये काटा रुतला मी ओरडत होतो, तर कुणाचा तरी रथ थांबला आणि कुणीतरी माझ्याजवळ आलं, फक्त एवढं मला दिसलं, भगवंताने रथ थांबवून गुरुगृही चाललेला तो रथ थांबवला आणि आपल्या हातामध्ये पाय घेऊन हाताने नाही तर मुखाने सुदामांच्या चरणामध्ये रुतलेला काटा काढला। मनुष्य अशी कर्म करतोच कशाला, की त्याचीच कर्म एक दिवस त्यालाच रडवतील, म्हणून भगवान सोबत घेतात आणि गुरुगृही शिक्षार्जना करता जातात।
गुरुगृही शिक्षार्जन करत असताना कृष्ण सगळ्यांना प्रिय आहे, पण कृष्णाला सुदामा प्रिय आहे, ज्याचा आत्मा प्रिय आहे असं भगवंताला प्रत्येक प्रिय आहे. यानंतर सुदामाजींनी भगवंताला एक प्रश्न केला. सुदामाजी म्हणतात, प्रभो तुम्ही तर इकून निघून जाणार, पण मला विसरणार का? त्यावेळेला भगवंत म्हणतात, हे तर वेळ सांगेल सुदामाजी, कोण कोणाला विसरता येते. गुरुमातेने पाठवलं समिधा एकत्र करायला, समिधा एकत्रित झाडावरती लपून बसून खाऊन घेतात, का तर वाटे पडू नये म्हणून. भगवंताने विचारलं की काही खायला पाठवलं तर का? म्हणतात, नाही नाही, थंडीने दात वाजतंय प्रभो, खायला जवळ काही नाही सुशीला, कदाचित याचंच हे कारण असावं, भगवंताला खाऊ घातलं नाही ना म्हणून आज अन्न अन्नासाठी इकडे तिकडे फिरावं लागतंय सुशीला. सुदामाजींना त्यांच्या मित्राने एका राजाच्या पुढे नेलं आणि म्हणे, राजाची स्तुती करा तर तुम्हाला धन मिळेल. ब्राह्मणाने राजाची स्तुती केली तर त्यांना धन मिळतं, करा स्तुती राजाची, सुंदर सुंदर श्लोक म्हणा, सुंदर सुंदर श्लोकातून राजाची स्तुती करा. सुदामाजींनी याच्या उलटं केलं. काय केलं? अरे राजा जो वासनेने आणि अशा विचित्र अशा प्रकारच्या आसक्तीने भरलेला आहे, त्या राजाची स्तुती मी करणार नाही. गुण गायी ना आवडे हिची माझी सर्व जुनी, फक्त आणि फक्त भगवंताचे गुणानुवाद गाईन. तर त्या राजाने 100 सोटे मारण्याचा दंड दिला. 100 सोटे मारले. सुदामाजींना त्या वेदना, असह्य वेदना होत आहे. भगवंताने रात्रीने येऊन त्यावरती आपल्या प्रेमाचा हात फिरवावा आणि त्या सगळ्या जखमा बऱ्या कराव्या. एवढं प्रेम, एवढं परत एकदा सुशीला 2-4 दिवस निघून गेल्यावर म्हणते, मी काय म्हणते, काही मागू नका, कमीत कमी तुमच्या मित्राला भेटून तरी या. सुशीला मी सांगितलं, एकदा विषय संपला तर संपला. परत एकदा सुशीला 2-4 दिवस निघून गेल्यावर म्हणते, नाही मी काय म्हणते, दुरून दर्शन तर का होईना, घेऊन या ना आपल्या प्राणप्रिय मित्र द्वारिकाधीशाचं. तिथून क्रोधिष्ट होऊन, म्हणजे थोडस असंतुष्ट होऊन सुदामाजी निघून गेले की सुशीलेला नाही म्हटलं तर परत सुशीला ती गोष्ट करायला म्हणत नाही. का असं म्हणत असेल तर संध्या करता करता हृदयात भाव जागा झाला. अरे हे सुशीला म्हणत नाही आहे, तिच्या हृदयामध्ये विराजमान भगवंत मला बोलवत आहे की एकदा तरी या सुदामा मला भेटायला, एकदा तरी या सुशीला मला क्षमा कर. भगवान त्वरित निघतात. सुदामाजी भगवंताच्या वाटेने डोक्यावरती होऊन आहे, घामाच्या जळा वाहत आहे. माहिती होतं सुशीलेला की काही मागणार नाही आहे सुदामाजी, म्हणून 4 घरचे 4 रंगाचे पोहे गोळा केले की देवाला कळावं की आमच्याकडे खाण्याकरता एक वेळचं पुरेसं अन्न देखील नाही आहे. मातीच्या भांड्यांना, फुटलेल्या भांड्यांमध्ये अन्नाचा एक कण देखील नाही आहे. कमीत कमी भोजनाची व्यवस्था तरी व्हावी याकरता पाठवण्यात आलं. सुदामाजी निघाले, डोक्यावरती ऊन आहे, घामाच्या जळा वाहत आहे, पायामध्ये अनवाण्या पायाने निघाले, चालणं देखील कठीण झालं, पण एक एक पाऊल टाकत टाकत पोहोचले. एका झाडाखाली विश्राम केला. पुढे जाणं असंही आणि अशक्य होतं. भगवंतानी एक विमान पाठवलं, गरुडांवरती विराजमान होऊन आले. नेत्र उघडले तर अरे ते झाड नाही ज्या झाडाखाली आपण विश्राम केला, ती स्थिती नाही ज्या स्थितीमध्ये आपण होतो. इथे कोणती नगरी आहे महाराज? ही नगरी कोणती? तर ही द्वारिका नगरी. भगवंताच्या एका मार्गावरती एक पाऊल उचला, भगवंत अन्य पाऊलं चालत घेतील, याचं हे प्रत्यक्ष उदाहरण. भगवंताचं वचन आहे, मेरे मार्ग पर पैर रखे तो देख, जीवन के हर एक मार्ग न खोल दू तो कहना, मेरे लिए आंसू बहाके तो देख, सारी खुशियां तुझ पे न्यौछावर ना कर दू तो कहना, मेरे लिए खर्चा करके तो देख, कुबेर के भंडार न खोल दू तो कहना, बस एक बार मेरा होके तो देख, इस पूरे जगत को तेरा न कर दू तो कहना, इस पूरे जगत को तेरा न कर दू तो कहना. शेवटी असंच झालं. सुदामाजी द्वारावर आले आणि द्वारपालांना निवेदन करतायत, द्वारपाल हो बस एकदा जाऊन सांगा की तुमच्या बालपणीचा मित्र सुदामा आलाय. द्वारपालांनी अडवलं नाही, एकदा जय आणि विजयांना अडवलं तर त्यांना शाप भोगावा लागला. जय आणि विजयांना शाप भोगावा लागला. ज्यावेळेला जय आणि विजयांनी अडवलं सनकादिकांना,
अडवलं नाही पण म्हणताय बस थांबा, भगवान विश्रामामध्ये असेल. हे लोटणं ढकलणं हा सगळा प्रकार झाला नाही. कोणत्याही प्रकारे भगवंताच्या द्वारावरून विपराचा ब्राह्मणाचा अपमान झालेला नाही, बस भगवान विश्राम स्थितीमध्ये असेल म्हणून थांबायला लावलं. तर सुदामाजी निवेदन करत आहे द्वारपाल व जाऊन सांगा त्याला की मी आलेलो आहे म्हणून, बस दुरून दर्शन करून द्या, पण मात्र दर्शन करून द्या. बरोबर से अपने
द्वारिकाधीश भगवान की जय। जावेला जय जय श्री राधे, जय जय श्री राधे, जय जय श्री राधे। जावेला द्वारिकाधीश भगवंतांना केवळ एवढं सांगण्यात आलं की द्वारावर सुदाम आले, भगवान धावत सुटले, भगवंतांनी आपल्या हृदयाला आलिंगन लावलं आणि सुदामाजींचं स्वागत केलं, विप्ररूप स्वागत, सुदामाजींचं पूजन केलं आणि काय आणलंय माझ्याकरता असं विचारलं। तर सुदामांनी आपली ती पुरचंडी लपवली, भगवंतांनी लपवू दिली नाही, ओढून घेतली, खेचून घेतली आणि त्यामधले पोहे स्वीकार केले। कोणी 1000 रुपयातले 100 दान करतंय विशेषताने, 100 10 दान करतंय विशेषताने, पण जवळ 10 आहे आणि ते 10 दान करणे याचा अर्थ आहे सर्वस्व दान करणे। खायला काही नाही, पोहे मिळालेले होते ते घरी खाऊ घालू शकले असते, पण ते पोहे सुदामाने भगवंताकरता आणले। ते पोहे पोहे नव्हते, ते सुदामाजींचं सर्वस्व होतं। म्हणून जो आपलं सर्वस्व भगवंताला समर्पित करेल, भगवान आपलं सर्वस्व त्याला समर्पित करतात। अंत तो गत्वा ही कथा जो कोणी श्रवण करेल, जो कोणी कथा करण्याचा अवसर मिळेल, त्याची वाणी आणि जिव्हा दोन्ही धन्य होऊन जाईल, असं ही अद्भुत कथा आहे। यानंतर 9 योगेश्वर आले। 9 योगेश्वरांना प्रश्न विचारण्यात आला, भक्ती म्हणजे काय? कबूत प्रबुद्ध, चमस, अग्निहोत्र, दुर्मिळ, पिपलायन, अशा 9 योगेश्वरांना प्रश्न विचारला। 9 योगेश्वरांनी सांगितलं भक्ती म्हणजे काय, माया म्हणजे काय, याचं वर्णन आपण भागवतामध्ये ऐकलं। त्यानंतर गुरु दत्तात्रयांना विचारलं तुम्ही प्रसन्न का असता, तर त्यांनी उत्तर दिलं की माझ्या जीवनात 24 गुरु आहे, दीक्षागुरु अनेक असावे, दीक्षागुरु एक असावे आणि शिक्षागुरु मात्र अनंत असतात। सद्गुरु सद्गुरु वाचूनही सापडेना सोया, एक सद्गुरु आहे आणि सद्गुरूंच्या चरणारविंदावर आपलं सदा। सद्गुरु माऊली ज्ञानेश्वर महाराज आणि मग अनंत गुरूंनी आपलं जीवन परिपूर्ण होत राहतं आणि ते अनंत वेळा आपल्याला अनंत अशा प्रकारे मार्गस्थ करत असतात आपल्या आनंद गोविंदाच्या मार्गापर्यंत। यानंतर सुखदेवजी महाराज राजा परीक्षिताला विचारताय, राजन माझे वचन गेले तरी चालेल, पण संतांचे वचन खाली जाता काना कामा नये। अपना मान टले टल जाय, पर भक्त का मान ना टलते देखा, प्रभु को नियम बदलते देखा। भगवान आपलं प्राणप्रयाण करतात, ती ज्योती समाविष्ट रात्र झाली म्हणून जंगलात चांडाळाच्या वस्तीत मुक्काम करावा, जिथे मांस लटकलेले आहे, दुर्गंध आहे, पण सकाळ झाल्यानंतर त्या राजाने तिथून निघून जावं की नाही, की तिथेच दुर्गंधात थांबावं? नाही ना, तसंच आहे। हे दुर्गंधित असलेलं जरी मलमूत्रांनी भरलेलं शरीर असेल, आता मात्र सूर्योदय झालाय, ज्ञानोदय झालाय, आता मात्र प्रशस्त करा। आता शरीराची अपेक्षा राहिलेली नाही आहे, तक्षक सर्प चावायला आले, कश्यपांनी अडवलं, कश्यपांना पाहिजे तेवढी धनसंपत्ती देण्यात आली। अंततोगत्वा राजा परीक्षित म्हणतात, गुरुदेव मला तुमच्या चरणारविंदाचं पूजन करायचं आहे, आणि राजा परीक्षित सुखदेवजी महाराजांच्या चरणारविंदाचं पूजन करतात। हरिहि ओम नमोस्वनंताय सहस्रमूर्तये सहस्रपादाय क्षिशिरोरुबाहवे सहस्रनामने पुरुषाय शाश्वते सहस्रकोटी युगधारिणी नमः। कारण भगवत पूजन केल्यानंतर, भगवत चरण पूजन केल्यानंतर खरी ही गुरुकृपा सन्निधी अनुभव होते, आणि सगळ्यात महत्त्वाचं ज्यांनीही आपल्याला ज्ञान दिलं त्याच्याविषयी कृतार्थता कृतज्ञता वर्णन व्यक्त करत आहे राजा परीक्षित। सुखदेवजी महाराज म्हणतात, बाळ मला इथून जावं लागेल, मी गेलो नाही तर माझ्या अमृतदृष्टीने त्या तक्षक सर्पातलं विष निघून गेल आणि त्या जागेवर अमृतत्वाची प्राप्ती होईल। एवढी दृष्टी सुखदेवांची अमृतत्वाने, म्हणजे सुखदेवांनी ठरवलं असतं तर राजा परीक्षिताचं शरीर वाचलं असतं, पण राजा परीक्षिताला आता शरीररूपी या घराची गरज नाही। दाखवा दाखवा घर माझे मला, असं सुखदेवांनी घर दाखवलेलं आहे, परमधाम दाखवलं आहे। सुखदेवांनी हात ठेवला राजा परीक्षिताच्या मस्तकावर आणि तत्क्षण समाधी अवस्था प्राप्त झाली, श्री गोविंद चरणारविंदाचं दर्शन झालं। सुखदेव महाराज तिथून निघून जातात, राजा परीक्षित प्रत्येक स्कंदाचं दर्शन करताय, प्रथम
द्वितीय तृतीय चतुर्थ पंचम षष्ठ सप्तम अष्टम नवम दशम एकादश स्कंद आणि द्वादश स्कंदामध्ये प्राणमस्तिष्ठाला द्वादश स्कंदामध्ये जिथे वर्णन आहे संबल देशामध्ये विष्णू शर्मा यांच्या घरी कलीचा जन्म होईल. तीन प्रलयांचं वर्णन, नित्यप्रलय, नैमित्तिक प्रलय, आत्यंतिक प्रलय. नित्यप्रलय तुमच्या आमच्यासाठी, नैमित्तिक प्रलय परमहंसांसाठी आणि आत्यंतिक प्रलय 14,64 वेळा झाल्यानंतर मनवत्तर पूर्ण होतं आणि मनवत्तर पूर्ण असे 14 मनवत्तर पूर्ण झाले की ब्रह्माजींची रात्र होते आणि त्यावेळेला सगळं प्रलयामध्ये नष्ट होऊन जातं. प्रलयामध्ये एकदा का सगळं नष्ट झालं की परत एकदा सृष्टीची स्थापना भगवंत करतात विष्णुरूप नारायण रूपाने. हिरण्यगर्भ त्यावेळेला स्थापित होऊन यानंतर राजा परीक्षित गतप्राण होताना तो प्राण शिवलोकातील लोकांना वाटला हा तर भूत प्रेतांमध्ये जमा होईल नाही. ब्रह्मलोकातील गंधर्वांना वाटला आपल्या लोकात जमा होईल नाही. त्याही वन निघून जातात आणि सरळ वैकुंठामध्ये जाऊन भगवंताच्या चरणारविंदाशी समर्पित होतात. नारायण स्वरूप होऊन जातात. हात जोडा दोन्ही माझ्या मागे या श्लोकाचा उच्चार करा. जो श्लोक आपल्याला 7 दिवस कथा श्रवणाच्या फलश्रुती पुण्याची प्राप्ती करून देणार आहे. म्हणा माझ्या मागे भवे यथा भक्ती पादयोस्तव जायते तथा पुरुष्व देवेश नाथस्तपनो यथा प्रभो नाम संकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशनम प्रणामो दुःख शमनस् त्वं नमामि हरि परम् त्वं नमामि हरि परम् ॐ पूर्णमदः पूर्णैदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः. नमः पार्वतीपतये हर नमः. कथाश्रवणाचं फळ सगळ्यांना वाटून द्या कारण आपल्या उपासनेचं फळ वाटण्यामध्ये आनंद आहे. माईक त्यांच्याकडे द्या. आपण सगळ्यांनी मिळून श्रीमद भगवद्गीतेचा 15वा अध्याय म्हणूया कथाविश्रामाला आणि मग सगळ्यात त्यानंतर आरती करून कथाविश्राम करू. सनातन मनः षष्ठानि इन्द्रियाणि
प्रकृति स्थानी करशति शरीरं यद वाप्नोति यच्चाभ्युत्क्रामति ईश्वरः गृहीत्वैतानि संयाति वायुर्गन्धानि वाशय श्रोत्रं चक्षुस्पर्शनं च रसनं ग्राणमेव च अधिष्ठाय मनश्चाय विषयारूपसेवते उत्क्रामन्तं स्थितं वापि भोजानन्मानुगुणान्वितं विमूढानानुपश्यन्ति पश्यन्ति ज्ञानचक्षुषः यतन्तो योगिनश्चैनं पश्यन्तात्मन्यवस्थितं यतन्तोऽप्यकृतात्मानो नैनं पश्यन्त चेतसः यदादित्यगतं तेजो जगद्भासयते किलं यच्चन्द्रमसि यच्चाहो तत्तेजो विद्धिमामकं गामाविश्य च भूतानि धारयाम्यहमोजसा उष्णानि चौषधी सर्वा सोमो भूत्वा रसात्मकः अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः प्राणापानसमायुक्तं पचाम्यन्नं चतुर्विधं सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मतस्मृतिर्ज्ञानमपोहनं च वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदान्तकृत्वेन विदेव चाहं द्वामिनो पुरुषो लोके शरश्चाक्षर एव च शरस्सर्वाणि भूतानि कूटस्थक्षर उच्यते उत्तमः पुरुषस्त्वन्य परमात्मेति दारुतः यो लोकत्रयमाविश्य विभर्त्य व्यय ईश्वरः यस्माक्षरमती कोऽहम् अक्षरादपि चोत्तमः अतोऽस्मि लोके वेदे च प्रतिध पुरुषोत्तमः यो मामेवम सम्मोढो जानाति पुरुषोत्तमः सत्सर्वविभजति मां सर्वभावेन भारत इति गुह्यतमं शास्त्रम् इदम् उक्तं मया नः एतद्बुद्ध्वा बुद्धिमान् स्यात् कृतकृतश्च भारत ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे पुरुषोत्तमयोगो नाम पञ्चदशोऽध्यायः श्रीकृष्णार्पणमस्तु श्रीरामकृष्णार्पणमस्तु हरये नमः हरये नमः हरये